बेळगाव ग्राम पंचायत निवडणुका सध्या सुरू आहेत. सर्व ग्राम पंचायत उमेदवारांनी आपले अर्ज भरून दाखल केले आहेत. जिल्ह्यातील ग्राम पंचायत निवडणुका वेगळ्या व विशेष वळणावर आहेत. त्यातच कंगराळी खुर्द गावातील एकही उमेदवाराचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी दाखल न करून घेतल्याचे समोर आले आहे. प्रभाग क्रमांक 8 मधील अर्ज दाखल केलेल्या उमेदवाराच्या अर्जामध्ये लेखी दुरुस्ती या क्षुल्लक कारणावरून त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला आहे. या संदर्भात योग्य ती कारवाई करण्याची मागणी करून समस्त गावकऱ्यांनी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. या संदर्भात अधिक माहिती जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांनी दिली आहे. नमस्कार, मी उसगाव जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील बोलते. आज खरं तर आमच्या कंगराळी खुर्द गावामध्ये आता जो 22 तारखेला ग्रामपंचायतीची जी इलेक्शनची जी घातलेली आहे त्या खरं तर इलेक्शन संदर्भात बोलायचं म्हटलं तर जे आर ओ म्हणून आमच्या कंगराळी ग्रामपंचायतीला पाठवले आहेत ते आर ओ खरं तर एकही कामाचे नाहीत असंच मला वाटतंय. कारण पहिल्यांदा आम्ही डी जी साहेबांना निवेदन दिलं त्यावेळेला एक मराठीमध्ये आम्हाला कॉपी पाहिजे ह्या अनुषंगानं आम्ही निवेदन चांगल्या पद्धतीनं दिलेलं आहे. तर का कन्नडा लोकांना बऱ्याचशा कळत नाही आहे त्या संदर्भात मराठी ही कॉपी पाहिजे पण मराठी कॉपी आत्तापर्यंत आम्हाला पोचलीच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आर ओ आहेत ते आतून कडी लावतात दरवाजाची आणि आतमध्ये व्हेरिफिकेशन करतायत फॉर्मची. आम्हाला कसं समजणार की ते आत काय करायला लागले किंवा कुठले फॉर्म रिजेक्ट करायला लागले कुठले फॉर्म येस करायला लागले. खरं तर हे चुकीचं आहे. असे आर ओ कुणालाही कुठल्याही पंचायतीला देऊ नये असा माझा खरं तर सक्त विरोध आहे. त्याचबरोबर त्या आर ओंच्यावर काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे. एक आमच्या कंगराळी खुर्द गावामध्येच 8 नंबर वॉर्डमध्ये बिनविरोध सीट होती. कन्नडा आणि मराठी फक्त एका आकड्यासाठी त्यांनी तो फॉर्म रिजेक्ट केलेला आहे. तो बिनविरोध सीट होणार होती त्या फॉर्मला त्यांनी रिजेक्ट केलेले आहेत. आता परत पुन्हा आम्ही इलेक्शन लढवायचं का? तर अशा ह्या इलेक्शन लढवताना अनेकांना अनेक त्रास होतात अनेक खर्च होतात. त्या खर्चाची अंमलबजावणी कोण करणार? खरं तर त्या आर ओनी करावी अशी मला सक्त वाटते. कारण त्या आर ओंची इतकी चूक आहे ना तर त्यांच्या चुकीला खरं तर त्यांना काहीतरी आळा बसला पाहिजे असं मी डी सी साहेबांना आज निवेदन दिलेले आहे. खरं तर एक तर आम्हाला कन्नड येत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना मराठी येत नसेल तर आम्हाला कॉफी पहिल्यांदा मराठी द्या म्हणून आम्ही कायद्यानं आलो होतो पण तो कायदा आमचा त्यांनी मोडलेला आहे असं वाटतंय. आणि आमची मराठी जनता खरं तर अशा कारणानं चीड निर्माण करून घेऊन मग उद्या काय करेल मला पण माहीत नाही सांगता येत नाही. अशा पद्धतीचं खरं तर हे उदाहरण होत आहे. पण प्रत्येक गावात मराठी एक कॉपी पाठविली पाहिजे पण प्रत्येक ग्रामपंचायतीला मराठी कॉपी कुठल्याही पाठविलेली नसेल. आणि आज खरं तर सिरियल नंबर द्यायला पाहिजे होते तर ते सिरियल नंबर आता आम्ही इथे डी सी ऑफिसला येणार म्हणताना तिथं अर्व जाऊन बसलेले आहेत सिरियल नंबर द्यायला. खरं तर त्यांची चूक आहे. कारण का परवा दिवशी त्यांनी चिन्ह दिलेली आहेत परवा दिवशी नंतर त्या दिवशीच त्यांनी सिरियल नंबर दिले पाहिजेत पण द्यायला त्यांनी मागं टाकलेत आणि कालचा दिवस त्यांनी वेस्ट घालवलेला आहे. खरं तर मतदारांना त्यांचा प्रचार 4 दिवस फक्त करायचा असतो. 4 दिवसात त्यांनी काय काय कुठली कुठली कामं करायची. एक तर रिक्षा अलाव नाही आहे. दुसरी गोष्ट म्हटलं तर तोंडी फिरायचं तरी 10 लोक जास्त घेऊन फिरायचं नाही आहे. कारण कोविडचं इतकं मोठं थैमान असल्या कारणानं सगळ्याचा सगळा विचार करून आम्ही खरं तर आज डी सी साहेबांना निवेदन दिलेलं आहे. डी सी साहेबांनी त्याच्यावर वेळोवेळी निर्णय घ्यावेत आणि तशा आर ओंना काहीतरी एक सूचना करावी. खरोखर ह्याच्यापुढे अशी कारवाई चुकून पण होऊ नये असं डी सी साहेबांनी निवेदन घ्यावं यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे. इतकंच बोलते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. निवडणुकीदरम्यान कन्नड सोबतच मराठी भाषेत निवडणूक अर्ज देण्याची मागणी केली असता ती मागणी पूर्ण न झाल्याचे यावेळी सरस्वती पाटील यांनी सांगून आपला आक्रोश व्यक्त केला आहे. एकूणच कंगराळी खुर्द या गावात निवडणुकीसंदर्भात निवडणूक अधिकारी हलगर्जीपणा करत असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे.